माझं नाव रवींद्र रामचंद्र होते. उपासना सेंटर वरली गाव हरिओम अंबाज्ञा. 2017 साली माझं कानाचं एक ऑपरेशन झालं होतं. ते बापूंच्या कृपेने पूर्ण बरं झालं. पुन्हा तो एका कानात ऑपरेशन झालं, दुसऱ्या कानाला या 21 मध्ये नवरात्राच्या दिवशी पुन्हा माझा प्रॉब्लेम झाला की कानातून पाणी येते. कानातून पाणी आलं तर मी डॉक्टरांचा सल्ला गेला. घेतल्यानंतर डॉक्टर म्हणाले की कानातलं पाणी येणं हानिकारक आहे, त्यामुळे पाणी येत राहण्याने कानाला कॅन्सर होऊ शकते. मी डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी सल्ला दिला की आपण 15 दिवसात त्याच्या 15 दिवस त्याच्यावर औषधोपचार करूया. 15 दिवस त्याच्यावर औषधोपचार केल्यानंतर नॉर्मल झालं. मी बापूंचा धावा करत होतो, त्याचा मंत्रगजर चालूच होता. बापूने दिलेला मोठा मंत्रगजर आहे, तो मोठा हिरा आहे, तो जपतच होतो. पूर्ण डॉक्टर म्हणजे 15 दिवसानंतर यायचं. 15 दिवसांनी गेल्यानंतर सांगितलं आपण त्याच्यावर एक इंजरी करू आतल्या, तर त्याच्यामध्ये आतमध्ये इंजरी केल्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा गेलं तरी कानावर इंजरी केली. पुन्हा सांगितलं हे औषध घ्या आणि महिन्याभरानंतर तुम्ही या. ते माझ्या कानाच्या डॉक्टरांनी मला महिन्यानंतर बोलवलं. मी गेलो त्या गुरुवारी, मोठ्या आईलाही सांगितलं बापूने दिलं की माझं ऑपरेशन नाही व्हायला पाहिजे, मला ते झेपणार नाही. आणि महिन्यानंतर गेल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं, माझा कान चेक केला पूर्ण, मी महिन्याभर पूर्ण डॉक्टरांचा कोर्स पूर्ण केला होता बापूंच्या नामस्मरणाने. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी मला दाखवलं, माझ्या कानामध्ये कॅमेरा टाकला आणि त्यांच्या मोबाईलवर ते चित्र घेतलं आणि मला सांगितलं की तुमच्या कानातनं येणारं पाणी पूर्णतः थांबलेलं आहे आणि देवाचीच कृपा आहे, माझ्या सद्गुरूची कृपा आहे. ते कानातनं येणारं पाणी पूर्ण थांबलं आणि माझं कान पुन्हा आहे त्याचा पूर्ण परिपक्व झाला आणि ते माझ्या सद्गुरू रायाच्या कृपेने, त्याच्या चरणाच्या कृपेने माझं ऑपरेशन टळलं. हरिओम श्रीराम अंबाज्ञा.